अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मतदार यादीचे वाचन पुन्हा करण्यात यावे या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले। काही दिवसांपूर्वी जामनेर नगर परिषदेमार्फत मतदार यादीचे वाचन नगर परिषदेचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, बीएलओ व सत्ताधारी पक्षांतील काही लोकांच्या उपस्थितीत मतदान यादीचे वाचन करण्यात आले होते। सदर वाचन करताना कोणतीही पूर्वसूचना अथवा वर्तमानपत्रात प्रकाशित न करता व राजकीय पक्षांना न कळवता परस्पर वाचन करण्यात आले होते। तरी या मतदार यादीचे वाचन हे सर्वांच्या समोर अथवा वृत्तपत्रात पूर्वसूचना देऊन करण्यात यायला हवे होते, परंतु तसे झाले नाही। तरी मुख्याधिकारी यांनी मतदार यादी संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन सदर मतदार यादी सर्वांच्या समोर पुन्हा वाचन करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आमचे तालुक्याचे नेते संजयदा गरुड असतील, डिकेदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे सी ओ साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं। निवेदनाचा संदर्भ असा होता की काही दिवसाअगोदरच जामनेर शहरामध्ये याद्यांचे वाचन झाले। वास्तविक याद्यांचे वाचन जर करायचं असेल तर नियमाप्रमाणे त्याबाबतीत वर्तमानपत्रात त्याची जाहिरात दिली जाते। तसंच ज्या ज्या भागात वाचन होणार आहे त्यातील तेथील जे नागरिक आहे त्यांना त्याबाबतीत पूर्वसूचना दिली जाते। परंतु अशा कुठल्याच प्रकारच्या गोष्टी होताना किंवा झालेला दिसत नाही आहे। कारण काही दिवसाअगोदर जे वाचन झालं ते कुठं झालं, कसं झालं, कोणी घेतलं याबाबतीत राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असतील किंवा शिवसेना असेल किंवा प्रहार असतील अशा प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना कुठल्याही प्रकारच्या सूचना त्याबाबतीत दिलेल्या नव्हत्या। म्हणून आज आम्ही हे जे केलेलं वाचन आहे मतदार यादीचं हे पुन्हा घेण्यात यावं याकरता सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज नगरपालिकेचे जे सी ओ साहेब आहे यांना निवेदन दिलं। कारण आम्ही ज्या पद्धतीनं याद्याचं वाचन करतो आहे, ज्या पद्धतीनं याद्याची छाननी करतो आहे, त्यात असं आढळून येतं आहे की खूप मोठ्या प्रमाणे डुप्लिकेट नावाचं प्रमाण हे त्या याद्यांमध्ये खूप जास्त आहे। म्हणजे मृत जिथं मृत झालेले अशी मृत यादी वेगळी करणे किंवा बाहेरगावाचे जे लोक असतील त्यांचेसुद्धा नाव या जामनेर शहराच्या याद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर हे जे असे नावं आहे हे लवकरात लवकर काढून ते एकाच ठिकाणी, जर ते बाहेरगावचे असतील तर त्यांना तिकडेच मतदान करण्याचा अधिकार द्यावा। कारण हे जे लोक आहे हे बाहेरगावालाही मतदान करतात आणि जामनेर शहरामध्येही मतदान करतात। तर असं जर एका व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदान असेल तर त्यांना एकाच ठिकाणी मतदान करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदनही आम्ही शिवसाहेब यांना दिलेले आहेत। कारण ज्या पद्धतीने ह्या याद्यांमध्ये घोड दिसतो आहे हा घोड कुठे थांबावा याकरता शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे। आणि हे जे बिओले शासनाने नेमून दिलेले आहेत ह्या बिओलांनी जे जे बिओलं आहे तसेच इथं जे जे शासकीय कर्मचारी आहे यांनीसुद्धा तंतोतंत काम करून कुठंतरी जनतेला योग्य न्याय देण्याचं काम यांनी करावं हीच मी विनंती करतो। इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।